यवतमाळ शहरासह विविध भागातून दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या दोन अटल चोरट्यांना अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून 11 दुचाकी वाहन असा 5,25,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या पथकाने केली. श्रीकृष्ण उर्फ शिन्या भारत सोळंकी राहणार शिवाजी चौक कळंब जिल्हा यवतमाळ, सुरेश उर्फ विकास दत्तराव सुरोशे राहणार करंजी जिल्हा यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. शहरातील एकविरा चौक परिसरात साई कम्प्युटर समोर 5 फेब्रुवारी 2023 रोजी रूपराव पोहेकर राहणार यवतमाळ यांनी सिलेंडर ही कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेली होती अशा तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसात दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास घेतला. सदर गुन्ह्यातील वाहन व अज्ञात आरोपीचा शोध अवधूतवाडी पोलिसांचे पथक करीत होते. याच दरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार श्रीकृष्ण उर्फ शिन्या हा त्याच्याजवळ सदर गुन्ह्यातील वाहन घेऊन वडगाव नाका येथे एका चहा कॅन्टीनवर आहे. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून शिन्या सोळंकीला ताब्यात घेतले. यावेळी त्याने सदर वाहन एकविरा चौक साई कम्प्युटर समोरून चोरल्याचे सांगितलं जाते. याबाबत अधिक विचारपूस केली तेव्हा त्याने त्याचा साथीदार सुरेश उर्फ विकास सुरोशे याला सोबत घेऊन बाबुळगाव यवतमाळ व इतर ठिकाणांवरून सुद्धा मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले. त्यावरून त्याच्या साथीदारास ताब्यात घेऊन वेगवेगळ्या कंपनीची 11 दुचाकी वाहने अंदाजे 5,25,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. 23 हा गुन्हा अवधूतवाडी येथे दाखल होता आणि याचा तपास करताना आपल्याला मग आरोपी जो आहे हा श्रीकृष्ण उर्फ शिर्या सोळंकी हा आरोपी आपल्याला मिळालेला आहे आणि याचं मी म्हणेल की पूर्ण तपास जो आहे आणि पूर्ण रिकव्हरी जी आहे अवधूतवाडी पोलीस स्टेशन ते ठाणेदार व त्यांच्या सर्व जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांनी केलेलं आहे. याच्यामधून 11 मोटरसायकल मिळाल्या आहेत आपल्याला आणि बाबुळगाव कळंब इकडल्या तिकडल्या सुद्धा मोटरसायकल आपल्याला मिळाल्या आहेत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये सुद्धा अधिक तपास सुरू आहे जेणेकरून अजून रिकव्हरी होऊ शकेल का किंवा त्या कुणाला विकल्या ते आपल्याला बघता येईल. सर चोऱ्या कोणत्या भागात क्या बोले मोटरसायकल कुठून चोरलेल्या हे आता वेगवेगळ्या लोकेशनच्या आहेत. पूर्ण तर घेतली नाही मी. एक आपली अवधूतवाडीची होती पण काही आपल्या बाबुळगाव आणि बाहेर सुद्धा केल्या आहेत. असं जिल्ह्यातच चोरले जिल्ह्यातल्या आहेत. हो